नमस्कार मित्रांनो, मी सुरेश पाटील, सोशल फोरम चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत। मित्रांनो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच आपल्या भारतीय राज्य पोहोचली लोकांची सारखी गर्दी होत होती आणि बाबासाहेबाला किल्ल्या अर्थाचे अबखास मैदान आहे सर्वात नावाजलेलं आणि मोठं अबखास मैदान त्या औरंगाबाद मध्ये आहे आणि अशा भव्य आणि दिव्य मोठ्या पटांगणामध्ये बाबासाहेबांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि ते पहिल्यांदाच कायदेमंत्री झाले होते त्यामुळे इतका भयानक जनसमुदाय त्यांना पाहण्यासाठी त्या मैदानामध्ये जमा झालेला होता। पण त्यावेळेचे शिरोळ मधून त्यांना त्या कार्यक्रमाला जायचं होतं त्या आकाश मैदानाकडे कार्यक्रमाला, त्यावेळेस आम्ही त्या रेल्वे स्टेशनवर त्यांना ते पाहण्यासाठी जमा झाले मुलं आणि ज्यावेळेस बाबासाहेब त्या डब्यातून जाण्यासाठी
उतरत होते पण त्यावेळी त्याच्या अगोदर जी चांदाच्या डब्याच्या भोवती जी संरक्षण पळी दिली होती ती गुरखा बटालियन होती. गुरखा बटालियन होती ओके संरक्षण होत. ते गुरखा बटालियन इतकं जबरदस्त होत की चारही बाजूनी त्याचा घेराव त्या डब्याच्या भोवती होता आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा होता. एवढं मोठं त्याचा संरक्षणाचे फळी त्या ठिकाणी उभी केली. अशा परिस्थितीमध्ये ते उतरत असताना त्या डब्यामधून त्यावेळी त्याचा जो चेहरा त्याची जी हॅड त्याचा जो सूट त्याचा जो रुमाल भरदार चेहरा प्रसन्न असा चेहरा ते महत्व ते पाहिल्यानंतर ते वेगळंच वाटत होत. त्यावेळेस बाबासाहेब त्या डब्यातून खाली उतरलं ते दृश्य आम्ही डोळ्यांनी पाहिलं. आणि ते दृश्य पहिल्यांदा माझ्या बाल वयामध्ये मी 8-9 वर्षाचा अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेबांचं औरंगाबादला व्हिजिटला आलेले होते. सारखं त्यांचं मिलिंद महाविद्यालयाचं कन्स्ट्रक्शन करायचं बांधकाम करायचं अशा याच्यासाठी त्यांचं सतत औरंगाबादला जाणं येणं आणि भेट देत असत. पण अशा परिस्थितीमध्ये एकदा निजाम ते म्हणजे निजाम त्यावेळचे राजा मराठवाड्याचे पण त्यावेळेस त्या औरंगाबाद शहरामध्ये फार जुन्या काळाची अजूनही तिचा शोध अशी ती पवनचक्की आहे. त्या पवनचक्कीच्या मध्ये जे पाणी येत तर कुठून येत काय होत अजूनही त्याचा शोध लागत नाही. आणि त्या पवनचक्कीवरती चक्की फिरत राहते. ते पाणी जसं पडत तशी ती पवन चक्की फिरत राहते. त्या ठिकाणी फार मोठ एक लायब्ररी आहे आणि त्या लायब्ररीचं उद्घाटन करायचं. आणि त्या लायब्ररीच्या उद्घाटनासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निमंत्रित केलं होतं. आणि म्हणून बाबासाहेब त्या पवन चक्कीमध्ये त्या वाटलायचं उद्घाटन करण्यासाठी येण्यासाठी आम्ही त्यावेळेस हॉस्टेल मध्ये होतो. आणि मग आम्हाला सर्व हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांना आदेश देण्यात आला की या ठिकाणी बाबासाहेब उद्घाटनाला येणार आहेत तर तुम्ही सर्व विद्यार्थी या ठिकाणी यायचं आहे उपस्थित राहायचं आहे. तेव्हा आम्ही सर्व हॉस्टेलचे विद्यार्थी त्या ठिकाणी येऊन त्या पवन चक्कीमध्ये ज्या मार्गाने बाबासाहेब त्या लायब्ररीचं उद्घाटन करणार आहेत त्या मार्गावर दुतर्फे आम्ही विद्यार्थी दोन्ही बाजूला उभं राहिलो. आणि उभं राहिल्यानंतर आम्ही बाबासाहेबांची येण्याची प्रतीक्षा करतो. आणि ज्यावेळेस बाबासाहेब आले तर ते जागा जी पवन चक्कीची होती लायब्ररीकडे जाण्याची ती फार छोटी होती. त्यामुळं आमची जी रागा होत्या दोन्ही दुतर्फाच्या रागा तर बाबासाहेब असे खेपून आमच्या जवळ गेले. त्यावेळेस बाबासाहेबांना पूर्णपणे आम्हाला ते सुद्धा आम्हाला त्यावेळेस बाबासाहेब काय त्यांची ती राहणीमान त्यांचं ते चाललं त्यांचं ते बोलणं त्यांचा तो रुमान त्यांचं ते दृश्य पाहिल्यानंतर असं वाटत एवढा मोठा विद्वान अभिमानाने भरून तिथे बाबासाहेबांची पूर्ण प्रथमची पाहिल्यानंतर काय देहयष्टी होती काय ते शरीर होत काय तिथं पाहण्यासारखं होत. पण ते एक दृश्य त्यावेळी त्या पवन चक्कीमध्ये बाबासाहेबांना पाहण्याचा मग आता तिसरा प्रसंग कोणता होता की तिसऱ्या वेळेस तुम्ही बाबासाहेबांना जसं मी आता सांगितलं की बाबासाहेबांचं औरंगाबादला सतत मिलिंद महाविद्यालयाच्या बांधकामासाठी झालं. त्यावेळेस मिलिंद विद्यालयाचा पहिला कटला म्हणजे पहिला मजला तयार झाला होता बाग आणि त्यावेळेस ते व्हिजिट देण्यासाठी बाबासाहेब त्या ठिकाणी आलेले होते. तर पहिल्या कक्षाचं काम बांधकाम झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माई साहेब सविता माई साहेब आंबेडकर मामा वराळे आणि त्यांच्या जवळचे जे नेते होते 5-6 लोक होते बरेचसे लोक होते
असे त्या ठिकाणी त्या कचऱ्यावर पहिल्या मजल्यावर एका बाजूला एका साईडला काहीतरी मिलिंद महाविद्यालयाचे बांधकामाविषयी त्यांच्या त्या लोकांविषयी ते चर्चा चर्वण करीत होते. अशा वेळेस आम्ही काही मित्र बनले. त्यावेळेस मी पाचवीमध्ये शिकत आहे, पाचवी शाळेमध्ये शिकत आहे. अशा वेळेस आम्ही सहज संध्याकाळचा टाईम होता, साडेतीन चारचा टाईम होता. आम्ही गेलो, आम्ही चार पाच मित्र मंडळी त्या मिलन महाविद्यालयाच्या पहिल्या मजल्यावर चढलो आम्ही. आणि तो कचऱ्याचा जो भाग त्याला धरून आम्ही हळूहळू तिथे बाबासाहेब सगळे मोठमोठ्यानी व्यक्ती तिथे चर्चा चालू चालू होती. आम्ही हळूहळू हळूहळू त्या कचऱ्यावर धरून जात होतो. हा, त्या कचऱ्याला धरून बाबासाहेबाच्या दिशेने आम्ही मी जात होतो. आणि मग आम्ही तिथं जवळ गेल्यानंतर त्यांचे चर्चेमध्ये आधी तल्लीन झालेले होते. त्यांच्या चर्चेमध्ये बाबा वराळे हे ते त्यांचे लोक आहेत बरोबर. ते त्यांच्याशी चर्चा करीत असताना अशा परिस्थितीमध्ये मी जवळ गेल्यानंतर जे डायरेक्ट गेलो तर त्यांच्या चरणावरच मरतात. डायरेक्ट चरणाचा स्पर्श घेतला, त्यांचा दर्शन घेतलं बाबासाहेबांच्या. आणि त्या बाबासाहेबांना कळलं काय पाहायला कोणी काय हात लावलं, अरे कोण आहे काय काय. त्यावेळेस मी ते मला पाहते पुढं लहान लहान का, अरे कुठं माझ्या दर्शनाला येतात का पाय पडतात का असं करून असं करायचं नाही. तू कोणत्या वर्गात दर्शन येतो, किती शिकतो, अजून तुम्ही लहान आहात, हे आता तुम्ही इकडं तिकडं हिंदन अभ्यास करायचा, चांगला हुशार व्हायचा, अभ्यास करायचा, इकडं तिकडं करायचा नाही, चला जा आता तुम्ही इथं. मग असे ते बाबासाहेबांचे माझ्या काही असे शब्द पडले. आणि आजच्या त्यावेळेस असं वाटलं की बाबासाहेबांचं दर्शन झालं कोणी झालं. तर तेव्हा असे मी तिसऱ्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझ्या पाहण्यात आहे. तर मित्रांनो, आपण पाहिलंय जे असा भावना विवश करणारा असा प्रसंग दादासाहेबांनी म्हणजेच आर बी ओरशी दादांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांना ते प्रत्यक्ष भेटलेले आहेत आणि त्यांनी बाबासाहेब अनुभवलेले आहेत, त्यांचे व्यक्तिमत्व अनुभवलेले आहे असे हे नाशिकमध्ये मला वाटतं. इवन महाराष्ट्र
सांगण्यासाठी वेळ दिला, त्याबद्दल दादासाहेबांचं मनपूर्वक धन्यवाद आणि आपलंही मनपूर्वक धन्यवाद.